नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर योगिता प्रवीण चोळके यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल केलाय. यामुळे नगर दक्षिणच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जनसामान्यांमधील प्रभावी व उच्च शिक्षित महिला उमेदवाराच्या एंट्रीने नगरमध्ये एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. डॉक्टर योगिता या पुणे आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरोळ पुणे येथे प्राचार्य असून त्या देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथे प्रगतशील शेतकरी श्री बाळकृष्ण विष्णू चोळके यांच्या सुनबाई आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर योगिता म्हणाल्या की त्यांनी महिलांच्या न्याय व हक्कासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच सर्व मतदार बंधू भगिनींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. माझे नाव डॉक्टर योगिता प्रवीण चोळके, राहणार देवळाली प्रवरा. मी आज लोकसभेसाठी अहमदनगर दक्षिण मधून अर्ज भरला आहे. तरी मी सुशिक्षित लोकांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करेन. तरी मला भरघोस मताने मतदान करा अशी विनंती करेन. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.